कारण एक गुरुजी, गुरुजीने जे आपल्या ज्ञान दिलं त्याची रेंज कधी जात नाही. 1G झालं, 2G झालं, 4G झालं, समजीची रेंज जाईल, पण जे गुरुजीने आपल्याला ज्ञान दिलं त्याची रेंज कधी जात नाही, कारण ते कोण आहे? गुरुजी. म्हणून गुरुजी जिल्हा शाळेमध्ये गुरुजीने सांगितलं चैतन्य बाळाजीकडे. आता गुरुजीने बोलले चैतन्य गडबडीने उठला. गुरुजीने एक हातामध्ये खडा घेतला आणि चैतन्याच्या हातामध्ये दिला. बाळा म्हणला या खड्याची किंमत कोणती का? आता लहान खडा संकोच होता, एकदम सुंदर खडा, तर गुरुजीने त्या मुलाला काय माहीत किंमत करायची? गुरुजीने सांगितल्यामुळे आता दातपूरगाव बारूक आहे, या खड्याची किंमत तर करायची आहे. त्याने आपलं टमटम धोरण मोहळा केलं सरळ. खड्याची किंमत करायची म्हणजे गावात काय बोलल्या सुरुवातीला नाही, त्याला सुरुवातीला स्टँडवर गेला. पाचीवाली आजी व्यक्ती त्याला सांगितलं, ओ आजी गुरुजीने खडा दिला, खड्याची काय किंमत करणार? भाजीवाली म्हणल्यावरती उशालाच असणार. तिने काय माहिती, तिला खडा चमकत होता, भारी वाटला. तिने सांगितले, बघ म्हणले बाळा, या खड्याची मी तुला एक मेथीची पेंडी देते. पण आम्हाला खडा विकायचा नव्हता, फक्त किंमत करायची होती. आमच्या चैतन्यानं बघितलं खड्याची किंमत एक मेथीची पेंडी झाली. पुढे गेला, किराणा दुकान लागलं, किराणा दुकानदाराला दाखवलं, खडा चमकत होता, त्याला वाटलं या खड्याच्या बदल्यात एक तांदळाचं पोतं देतो. पुन्हा गेला, पुन्हा गेलेला गेली, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, शेवटी 10 लाख ऐकल्यावर सुधारपूर मधला चैतन्य घाबरला. अरे बापरे म्हणला, आपल्या गुरुजीनं आपल्या हातामध्ये साधा खडा दिलेला नाही, 10 लाख किमतीचा खडा दिलेला आहे. घाबरून घाम्याकडून झाल्या चैतन्य गावाकडे निघाला, कारण खडा जर आपल्याकडून हरवला तर आपले पंचायत होईल. घाम्याघूम झालेला, हातामध्ये खडा घेतलेला, घाबरलेला चैतन्य त्या स्टँडवर थांबले. त्या ठिकाणी आमचे चौकदार महाराज गेले, बघितलं, अरे बापरे आपल्याच गावातला चैतन्य या ठिकाणी घाबरलेला होता. जाऊन चैतन्य का घाबरलाय? त्यानं सांगितलं, अहो मला महाराज गुरुजीने माझ्या हातामध्ये खडा दिला किंमत करण्यासाठी. पहिल्या आजीने एक मेथीची पेंडी केली, दुसऱ्या दुकानदाराने तांदळाचं पोतं सांगितलं, पण सोनाने 10 लाख सांगितलं, 10 लाख किमतीचा खडा माझ्या हातामध्ये. महाराजांनी बघितलं खडा चमचम चमकत होता. महाराजांनी सांगितलं, आहे चैतन्य तुझ्या गुरुजीने तुझ्या हातामध्ये खडा दिलेला, तो साधा सुधा नसून या खड्याची किंमत या जगात कोणीच करू शकत नाही. अमूल्य किमतीचा हिरा तुझ्या हातामध्ये तुझ्या गुरुजीने दिलेला आहे. गडबडीने खिशात घातला आणि गावात आला, गुरुजी समोर खरा ठेवला, पाया पडला. गुरुजीने विचारले, चैतन्य खड्याची किंमत केली का? हो. पहिले आजीबाईने एक नेतीची पेंडी, दुसऱ्या दुकानदाराने एका तांदळाचं पत्र, सोन्यामध्ये 10 लाख. पण शेवटी जो महात्मा भेटला त्याने सांगितलं, गुरुजी तुझ्या हातामध्ये दिलेला जो काही खडा आहे तो साधा सुद्धा नसून अमूल्य किमतीचा हिरा आहे. तसा तो हिऱ्यासारखा हा मनुष्य जन्म प्रत्येकाच्या हातामध्ये भगवंतानं दिलेला आहे. जर हा जर मनुष्य जर कोणी व्यसनामध्ये भांडणामध्ये घालवत असेल तर त्याच्या देहाची किंमत फक्त एक मेथीची पेंडी. लक्षात घ्या, काय मेथीची पेंडी? हा मेथीच्या पेंडीमध्ये घालवण्यासाठी जन्म या जगाच्या मालकानं आपल्याला दिलेला आहे. अरे अमूल्य किमतीचा हिरा जगाच्या मालकानं प्रत्येकाला दिलेला आहे हे आपल्याला कळलं नाही, पण त्या देवाला कळलं. म्हणून अभंगाच्या पहिली Thank you.
तांब्याच्या किमतीने बनवण्यासाठी मिळालेला नाही. असा अमूल्य किमतीचा देह प्रत्येकाला मिळालेला आहे, तोच देह आमच्या संतांना मिळाला. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात काय म्हणतात, येह लोकीचा हा देह आणि देव इच्छिता कृपा आहे. बघा महाराज काय म्हणतायत, आपल्याला मगा सांगितलं देह कुणी दिला, देवाने दिला. मग देव जर इच्छा करत असतील, महाराज काय म्हणतात येह लोकीचा हा देह आणि देव इच्छिता तर काय म्हणजे देवाला मिळत नाही का. मग म्हणजे साखर कारखान्या चेअरमन म्हणाव साखरच मिळणार दिवाळीला असं झालं की म्हणजे देह तर देवालाच दिला तरी देखील या देहाची इच्छा का करतात. तर देवाचे देखील चार प्रकार आहेत, अनिष्ट तू देवता म्हणजे आपलं ग्रहदैवत आणि ग्रामदैवत हे या देहाची इच्छा करत नाही. काही मुदतीचे देव आहेत ब्रह्मदेवापर्यंतचे हेही या देहाची इच्छा करत नाही. काही नित्य देव आहेत पांडुरंग परमात्मा असेल गणपती बाप्पा असतील सरस्वती माता असतील हे काय हे नित्य देव आहे हे देखील या देहाची इच्छा करत नाही. मग या देहाची बघा हा देह तर कसा एक दिवस आंघोळ ना करू द्या दुसऱ्या दिवशी जवळ कोण बसत नाही एवढा हा कसा आहे दुर्गंध आहे. बरोबर आहे तरी देखील देव या देहाची इच्छा करतात त्यांना. मग या देहाची इच्छा कोण करत जर ते स्वर्गातील देव त्यांना माहितीये एकदा का देह मिळाला म्हणजे ते काय म्हणतात स्वर्गीची आमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मा. कशासाठी बांधे पकडायला अजिबात ना नारायण नामे बहु जीवन मुक्त आणि कीर्तने अनंत भवती. त्या स्वर्गातील देवांना काय काय लागतं पुण्य कमवण्यासाठी खाली यायचं परत वर जायचं यायचं जन्म मरण त्यांना संपतच नाही. पण त्यांना माहितीये अरे बाबा एकदा का हा मनुष्य जन्म मिळाला कुणाला वाटत त्या देवांना वाटत एकदा का मनुष्य जन्म मिळाला की भजन पूजन कीर्तन करता येईल नामस्मरण करता येईल आणि यातून मुक्त होता येईल. त्या देवांना मिळत नाही परंतु आपल्याला मिळालेला आहे. मी लक्ष द्या जो मागून देखील देवाला मिळत नाही तो न मागता आपल्याला मिळालेला आहे. मग याची किंमत आपण काय केली पाहिजे. बघा देव इच्छा करता त्यांना मिळत नाही आपण इच्छा न करता आपल्याला मिळालेला आहे म्हणून याची किंमत व्यवस्थित करा प्रेमाने भजन करा. साधत अडकान देतो तुमच्या लक्षात येईल किती महान देह आहे. एका पंडित आहे पंडिताला वाटलं मुलाची मुंज करावी. आता मुंज करायची म्हणजे थोडा बहुत खर्च येईल. आता गावात देणगी मागा गेलं तर प्रत्येकाची अडचण कोणाचं ऊस बिल आलं नाही कोणाचं ऊसच गेलेलं नाही कोणाचं काय जे प्रत्येकाच्या अडचणी त्यानं आपलं शहरामध्ये गेला. कोणता व्यापारी मोठा गाठवून एका मोठ्या व्यापाऱ्याच्या दुकानात गेला रविवारचा दिवस इकडे कुठला समोर तुमच्याकडे सोमवारचा दिवस बाजार दिवस समोर एका मोठ्या किराणा दुकानामध्ये गेला सकाळी त्या ठिकाणी थांबला. आता मोठं किराणा होलशेल असल्यामुळे त्या असणाऱ्या शेठला नमस्कार नमस्कार मला शेठ मुलाची मुंज करायची तर दक्षिणा मिळाल तर बरं होईल. आणि दक्षिणा म्हणून एक 5001 रुपया द्या. किती 5001. आपण बघा आपले एक लिमिट असत वर्गणी मागायचं पण एवढं लिमिट सोडलं किती माझं पुढचे तर तार दिशी उठलं बाया माग सरले त्या पंडिताने लाज आपण काढायला सुरुवात केली. आता शेवटी पंडित असू द्या माऊली म्हणला शेतकरी अडचणीत आहेत तुम्ही अडचणीत आहात तुम्हाला वर्गणी देणगी द्यायची नसेल तर देऊ नका पण तोंडाने वाईट वांगाला बोलू नका म्हणले. पंडिताला मान खाली घातली निघाला आपला. पण त्या शहरामध्ये बोर्ड वाचला तिथं काय होत न्यायाधीश निवास सुट्टीचा दिवस होता बोर्ड वाचला जाऊ द्या म्हणला शेतकरी अडचणीत असेल व्यापारी अडचणीत असतील पण आमच्या मेजर साहेबांना पेमेंटचं अजिबात खोटं नाही महिन्याच्या महिन्याला पगार येणार आहे म्हणजे नोकर वर्गाची काय अडचण नाही. त्याने त्यामुळं त्यानं नेत्या असणाऱ्या कोर्टाच्या घरी जायचे ठरवलं जाऊन बेल वाजवली. सुट्टीचा दिवस होता कोर्ट विश्रांती घेत होत पण राग आला लोक सुट्टीतही बसू देत नाहीत म्हणला वैतागून दरवाजा उघडला पण संपूर्ण नमस्कार आला रामकृष्ण हरी माऊली.
आता समोर न रामकृष्ण हरी माऊली आल्यावर आत्ता काही शिवे येतील का हो? आपण जसं बोलतो तसं समोरचा उत्तर देतो. मग तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी तुम्हाला किंमत द्यावी, लोकांनी तुम्हाला व्यवस्थित बोलावं, तर तुम्ही अगोदर लोकांना व्यवस्थित बोला, लोक तुम्हाला व्यवस्थित बोलतील, तुम्हाला किंमत देतील. जेवढा फास्ट चेंडू आपण मारतो तेवढा फास्ट माघार येतो. ही कोण रामकृष्ण हरी माऊली म्हणजे काही तिकडून या बोला म्हणले माऊली काय काय नाही म्हणले मुलाची मुंज करायची शेतकरी अडचणीत व्यापारी अडचणीत काही दक्षिणा भीती का बघावं म्हणून आलो. साहेब जरा सात्विक होत बर का पण फुकट कोणाला काही देत नाही. लोकांची म्हणत असती काय काय जे जिथी मेथड वेगळे असते आता याला फुकट देणे सांगितलं. वर्गणी देतो देणगी देतो पण आम्हाला कुठल्या सत्याला जाता येत नाही. बंधन असतात बरं का कोर्टांना इकडं तिकडं असं फिरता येत नाही आपल्यासारखं. आम्हाला म्हणजे सत्याला जाता येत नाही, प्रवचनाला जात नाही, भजनाला जाता येत नाही. सुंदर प्रवचन सांगा म्हणले तुम्हाला देणगी देऊ. आता प्रवचन सांगा म्हणल्यावर काय आमच्या चटके महाराजाला म्हणलं कीर्तन सला उभा राहा काय अडचण आहे का? आमच्या गुरुवारांना म्हणलं या ठिकाणी कीर्तन सांगा त्यांना काय अडचण आहे का? म्हणजे ज्या ती पटात पंडित म्हणल्यावर पंडित तेव्हा लगेच जोडीतून ज्ञानेश्वरी काळी समोर ज्ञानेश्वरी ठेवली गोवी घेतली. एवढं सुंदर प्रवचन झालं एवढा न्यायाधीश पण खुश झाला. सांगितलं आपल्या घरी महान पंडित आले चटकरण पुरणपोळीचा स्वयंपाकाल मी जाऊन संपूर्ण कपड्याचा आहेर घेऊन येतो. पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला जेवण घातलं संपूर्ण कपड्याचा आहेर झाला आणि 10,000 रुपये दक्षिणा त्या पंडिताला त्या पंडित न्यायाधीशांना दिली. पण 10,000 मध्ये काय भागणार नाही म्हणले. संध्याकाळ महागाई आजचे दिन आहेत महागाई वाढलेली आहे म्हणली. सना म्हणले आणखीन देणगी गोळा करून देतो. न्यायाधीशाने स्वतःची गाडी बाहेर काढली पंडितला कडला बसवलं आणि देणगी गोळा करण्यासाठी ज्या दुकानदारांना कुळाचा उद्धार केला त्यांच्या दुकानासमोर आणून न्यायाधीशाने उभा केला. पंडित घाबरला काय म्हणला न्यायाधीशाला दुसरं दुकान दिसलं का नाही म्हणाली घाबरत घाबरत कारण सकाळीच नाही ते कुळाचा उद्धार झाला म्हणजे साहेबांनी बरोबर त्या ठिकाणी आणलं. न्यायाधीश माग लपत पण उलट झालं बरं का विचार करा. एका तालुक्याचा करता एका तालुक्याचा न्यायाधीश त्या ठिकाणी आल्यामुळे दुकानदाराला उठायचं कळलं. बाहेर समोर या या म्हणला साहेब बसा बसा म्हणले मी काय कुठलं रेड टाकायला किंवा तपासणी करण्यासाठी आलेलो नाही म्हणले. पंडितला पुढे घेतलं भेट भेट पंडित पुढे आले. हे आपल्या तालुक्याचे पंडित आहेत महान ज्ञान आहे. मी त्यांचं आताच प्रवचन ऐकलं संपूर्ण कपड्याचं आहे घालून पुरणपोळी जेवण घालून 10,001 रुपया दक्षिणा दिलाय आपण ही दक्षिणा द्या म्हणले. आता कोर्ट सांगते म्हणजे ही डेरी नाही का नाही म्हणायची. ड्रायव्हर उगला 10,000 रुपयाचा बंडल घेतला पंडिताच्या हातामध्ये घेतला. न्यायाधीशाने सांगितलं ज्ञानी पंडित आहेत पाया पडून दक्षिणा द्या. एवढा मालक पण त्या पंडिताचं दर्शन घेतलं हातात 10,000 ठेवले. पंडित आपल्या गावाकडे आला न्यायाधीशी घरी गेला पण दुकानामध्ये कुजबूज सुरू झाली गड्यामध्ये बरं का. जे काही घडी असतात त्यांच्यामध्ये लका म्हणली आपल्या मालकानं सकाळी कुळाचा उद्धार केल्याच पाया पडून दक्षिणा कसा काय केला. सकाळ नाही ते बोलेल संध्याकाळी पाया पडून दक्षिणा मालकाच्या कानात. अरे भे बसा म्हणले की विचार करा. अरे एका तालुक्याचा कोण आहे एका तालुक्याचा न्यायाधीश ज्याला आपल्या गाडीने घेऊन फिरतो ज्याची शिफारस करतो तो व्यक्ती महान हा असणारच त्याची किंमत मला सकाळी कळाली होती पण आता कळाली. मग तुम्ही देखील विचार करा आणि जर स्वर्गातील देव या देहाची इच्छा करत असतील तोच देह आपल्याला मिळालेला आहे मग किती महान असेल ते आपल्याला कळालं नाही पण आमच्या कुटुंबियांना कळालं म्हणून आपण